आज खरं म्हणजे शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो आणि ज्यांच्या नेतृत्वात आज शिवसेना काम करते आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना मनापासून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो। आज मुंबईमध्ये वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम चालले आहेत। एक कार्यक्रम ज्यांनी शिवसेना वाचवली त्या एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वात चाललाय आणि दुसरा वर्धापन दिन ज्यांनी बाळासाहेबांचे विचार बुडवले त्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे। खरं म्हणजे या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एकदा असं म्हणाले, त्यांना प्रश्न विचारला की बाळासाहेब जर या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ ही तुमच्यावर आली तर तुम्ही त्यांच्या सोबत जाल का? बाळासाहेब ठाकरे म्हणाले ज्या दिवशी अशी वेळ येईल त्या दिवशी मी शिवसेनेचं दुकान बंद करीन पण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत कधीच जाणार नाही। पण दुर्दैव बघा, सत्ता कशी असते, खुर्ची कशी असते। काल उद्धव ठाकरे म्हणाले तुम्ही आम्हाला लोटलं, तुम्ही आम्हाला लोटलं। आम्ही कसलं लोटलं? ती खुर्ची तुम्हाला बोलवत होती, आजा आजा म्हणून गाणं म्हणत होती, त्या खुर्चीकडे पाहून तुम्ही देखील आराऊ आराऊ म्हणत होते। भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत महाराष्ट्राच्या जनतेने दिलं, त्यावेळी तुम्ही मतं मागताना भारतीय जनता पक्षासोबत मतं मागितली होती, हिंदुत्वाकरता मतं मागितली होती, महाराष्ट्रात युतीच्या सरकारकरता मतं मागितली होती। पण निवडणूक झाली आणि नियत बदलली आणि मग खुर्ची करता त्या ठिकाणी विचारांशी सौदा केला सौदा। खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये गद्दारी कोणी केली असेल? उद्धव ठाकरेजी तुम्ही गद्दारी केली, आमच्या सोबत आमच्या मतांवर निवडून आलात, आमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून आमच्याशी गद्दारी करून खुर्ची करता केवळ त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदा करता। उद्धव ठाकरेजी तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलात, अरे गद्दार गद्दार तर म्हणून या महाराष्ट्रात जर कोणाला म्हणायचं असेल तर पहिली गद्दारी ही उद्धव ठाकरे तुम्ही केली आहे, ही तुमच्या त्या ठिकाणी सहकाऱ्यांनी केली आहे, त्यामुळे खरे गद्दार हे तुम्ही आहात। दुसऱ्याला गद्दार म्हणण्याची तुम्हाला अधिकार नाही आहे, कारण एकनाथराव शिंदे आमच्या सोबत आले, ज्यांच्या सोबत मतं मागितले होते त्यांच्या सोबत शिंदे साहेब परत आले आहेत। ज्या विचाराकरता एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या 40 लोकांना निवडून दिलं होतं त्याकरता एकनाथराव शिंदे या ठिकाणी सोबत आले आहेत। या 40 लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत मतं मागितली नव्हती, या 40 लोकांनी मतं मागितली होती भारतीय जनता पार्टी सोबत। त्या ठिकाणी मोदींचे मोठे मोठे फोटो लावून तुम्ही मतं मागितली आणि निवडणुकीनंतर गद्दारी केली। अरे तुम्हाला दुसऱ्याला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाहीये।